Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis recently addressed concerns about the Agnipath scheme, emphasizing its importance in modernizing the Indian Army. He pointed out that if the average age of Indian soldiers exceeds that of global military forces, it could pose challenges during wartime. The Agnipath scheme was introduced to address his issues by recruiting younger soldiers known as Agnivis for a fixed term. Fadnavis highlighted that the scheme includes provisions to ensure that Agnivirs are well respected and receive necessary facilities and that their future prospects are safeguarded. He accused the opposition of deliberately spreading confusion about the scheme, suggesting that the criticism are meant to undermine the initiatives of Maharashtra. सातत्याने आम्ही नजर ठेवून आहोत. सिंचन विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल, विविध राज्य असतील यांच्याशी योग्य प्रकारचा समन्वय चाललेला आहे. खडकवासल्याचा जो विसर्ग आहे तो आता 40,000 वरनं 13,000 क्युसेक्स पर्यंत आलेला आहे. त्याचवेळी कोयनेचा विसर्ग हा 20,000 क्युसेक्स पर्यंत आता आलेला आहे. अलमट्टी धरणाची जी काही पातळी आहे ती मेंटेन्ड आहे आणि कर्नाटक सरकारशी तिथल्या सिंचन विभागाशी सातत्याने आपलं कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. आपले अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि योग्य पातळी मेंटेन झाली पाहिजे जेणेकरून पूर परिस्थिती येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आहे. मुळातच हे सगळं कोऑर्डिनेशन आपण करतो, मात्र ज्यावेळी पाऊस हा एकावेळी खूप मोठ्या प्रमाणात पडतो त्यावेळी आपल्याला जो विसर्ग आहे तो वाढवावा लागतो आणि असा विसर्ग वाढवल्यानंतर काही प्रमाणात पूर परिस्थिती तयार होते. काल कोयनेमध्ये एका दिवसात 6 TMC पाणी हे त्या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवावा लागला होता. सगळ्या प्रकारे जिल्हा प्रशासनाला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली जाते, त्याची व्यवस्था उभी केली आहे. जिथे आवश्यक आहे तिथे जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे. एनडीआरएफच्या टीम असतील, एसडीआरएफच्या टीम असतील, त्या अलर्टवर ठेवलेल्या आहे आणि या सगळ्या जो काही ही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आम्ही नजर ठेवून आहोत आणि कोऑर्डिनेशन आमचं चाललेलं आहे. दिवस के मौके पर अग्निपथ और अग्निवीर योजना को लेकर जिस तरीके से विपक्ष विरोध कर रहा है, इस पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने टिप्पणियां की है, उसको किस तरीके से देखते हैं सर? देखिए, सबसे महत्व की बात यह है कि अग्निवीर ये जो योजना आई है हमारे देश की जो सेना है उस सेना में हम लोग यंग ब्लड ला पाए. दुनिया की सेना की जो एवरेज एज है उससे ज्यादा हमारी सेना की एवरेज एज अगर रहेगी तो युद्ध के समय हम तकलीफ में आ सकते हैं. इसका विचार करते हुए इस योजना को लाया है और जो अग्निवीर है उनका सम्मान हो, उनको पूरे तरीके से हर प्रकार की सुविधाएं मिले, उनके आने वाले जीवन में भी कहीं उनको तकलीफ न हो, ये सारे विचार इसमें किए गए हैं. लेकिन विपक्ष जानबूझकर भ्रम फैलाता है. एक प्रकार से हमारे देश की सुरक्षा के साथ खिलवाड़ करने का काम ये जो चल रहा है उसी के ऊपर प्रधानमंत्री जी ने टिप्पणी की है. बघा, वाढदिवसाच्या नेहमी शुभेच्छा असतील, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच पाहिजेत. आपण कवी आम्ही एकमेकांचे शत्रू थोडी आहोत, राजकीय विरोधक आहोत, त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छाच आहेत. बाकी गोष्टीच्या शुभेच्छा कोणी कोणाला द्यायच्या ते पाहू, त्या शुभेच्छा फक्त जनता देऊ शकते. देखिए, ये बिना सोचे समझे बिना विचार किए बोलते हैं, न इनको देश की परवाह है न सेना की परवाह है, इसलिए इनके ऊपर जवाब देना भी ठीक नहीं है. महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीवर सातत्याने आम्ही नजर ठेवून आहोत. सिंचन विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल,